दादा टाटा एअरबस प्रोजेक्ट आउट ऑफ महाराष्ट्र गेले आहे असा म्हणजे बरेच एक आहे ती चर्चा आहे 2-3 दिवस झाले, तर त्याच्यावर काय आपलं निरीक्षण आहे? हा दुसरा प्रोजेक्ट आहे म्हणजे की आता त्याच्यामध्ये काय झालंय, आपण म्हणताय एअरबस टाटा या संदर्भामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीनं 8 सप्टेंबर 2021 रोजी स्पेनच्या मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस SA कडून 56C-295 MW विमान खरेदी करण्यास मान्यता दिली. कधी? 8 सप्टेंबर 2021. 24 सप्टेंबर 2021 रोजी याबाबतचा करारही करण्यात आला. हे मी केंद्र सरकारचं सांगतो, सुरक्षा विषयक समिती. या करारांतर्गत 16 विमान तयार अवस्थेमध्ये तर 40 विमान भारतीय विमान कंत्राटदार टाटा समूह टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड ज्याला TASL या नावाने ओळखलं जातं आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS नेतृत्वाखाली भारतात तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 21,935 कोटी रुपये आहे. या विमानाचा वापर नागरी उद्देशासाठी केला जाऊ शकतो असं संरक्षण सचिव डॉक्टर अजय कुमार यांनी सांगितलेलं होतं. आता याबद्दल मी वेगवेगळ्या 5 दिवस स्पष्ट सांगतो की मी दिवाळीला प्रारंभ केला होतो. मी हे सगळे बातम्या इतर जनता पाहते तसे मी पण पाहत होतो. आता महाराष्ट्रात प्रस्तावित टाटा एअरबस प्रकल्प हा गुजरातमध्ये जाणार आहे अशा प्रकारच्या न्यूज आहेत. लष्करी विमान निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पासाठी उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश ही भाजप शासित राज्य प्रयत्नशील होती. आता अखेरीस हा प्रकल्प गुजरातमधील बडोद्यात होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिलेली आहे आणि या प्रकल्पाची पायाभरणी देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशा पद्धतीने सांगितलं जात आहे. आता आदित्य ठाकरेंनी ट्विट करून काय सांगितलं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर उदय सामंत आणि यांनी पण काही त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. वास्तविक हे कुठलाही प्रकल्प गेला, आता मागच्या वेळेस वेदांता पण प्रकल्प त्या ठिकाणी गेला त्यावेळेस पण असंच सांगितलं, जाऊ द्या प्रकल्प गेला तर आम्ही आणू आधी सांगितलं, नंतर दिल्लीला जाऊन काय झालं तर राष्ट्रपती म्हणाले हा गेला तर जाऊ द्या त्याच्यापेक्षा मोठा तो मोठाच राहण्याचं बाजूलाच राहिलं. आता हा पण जातोय गेला, आता म्हणतात हा आपल्याकडे येणारच नव्हता. हे मागच्या सरकारच्या काळात माझं स्वतःच स्पष्ट आहे, मागच्या सरकार असो किंवा आताचं सरकार असो शेवटी तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींच्या दृष्टीनं प्रकल्प महत्वाचा. लोकांना काही अजित पवारने म्हणायचं त्यांच्या काळात गेला, त्यांनी सांगायचं नाही मागच्या काळामध्ये गेला. असं जर आम्ही एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत बसू तर लोकांची आमच्यावर विश्वासार्हता कमी होईल. आमच्यावरची म्हणजे राजकीय लोकांच्या वरची. याच्यातून आम्ही काय साध्य करतोय याबद्दल आज राज्यकर्ते म्हणून स्पष्टपणे भूमिका ही राज्याच्या प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मांडली पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं मध्ये 2-3 वेळेला की आम्ही असं काही वातावरण आता तयार करणार आहोत की प्रकल्प अजून मोठ्या प्रमाणावर इतर जास्त महाराष्ट्रामध्ये येतील. ते तर बाजूलाच राहिलंय, उलट बाहेरचे वेगवेगळे मुख्यमंत्री येत आहेत. कोण पुण्यामध्ये येऊन जात आहे, कोण मुंबईमध्ये येऊन जात आहे. ठीक आहे, काही मुख्यमंत्र्यांना किंवा कुठल्याही देशातल्या नागरिकांना कुठल्याही राज्यामध्ये जाण्या येण्याचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. एक मध्ये मुख्यमंत्री आले ते म्हणाले की इथलं बॉलिवूडच म्हणले उत्तर प्रदेशला, त्याच्याकरता काही दिवस मुक्काम टोकला. म्हणजे हे जे काही प्रकार आहेत त्याला काय करायचं त्यांनी करावं. पण अशा प्रकारच्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडता कामा नये याबद्दलच प्रयत्न त्या ठिकाणी झाला पाहिजे. नागपूर मिहान येथे स्कायबस टाटा प्रकल्प हा दुसरीकडे जातो. त्याआधी पुणे तळेगाव येथील वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प हा ढोलेरा येथे जातो. बल्ब ट्रक प्रकल्प कोकणातून तोही दुसऱ्या राज्यात गुजरातला जातो.
मेडिकल इक्विपमेंट पार्क प्रकल्प देखील महाराष्ट्राला दुर्दैवाने मिळू शकला नाही. मग इतर राज्यांच्या पेक्षा तुमच्या माझ्या महाराष्ट्रातलं वातावरण 100 पट अनुकूल असताना देखील गेल्या अनेक महिन्यामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प अचानक राज्याबाहेर जात आहेत आणि त्याबद्दल मग हे कुणाच्या नाकारतेपणामुळे जातात का? हे याच कुठतरी परीक्षण झालं पाहिजे, याची कुठेतरी भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी केली पाहिजे. मध्ये पीकेसी मधलं देखील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र ज्याला IFSC म्हटलं जात ते पण बाहेरच्या राज्यामध्ये गेलं. नॅशनल सिक्युरिटी गार्ड अँड नॅशनल मरीन पॉलिसी अकॅडमी ही पण पालघर मधून दुसरीकडे गेली. अशा खूप काही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी जातात. ठीक आहे, देशामध्ये इतरही राज्यांमध्ये वेगवेगळे प्रकल्प गेले पाहिजे त्याबद्दल गुमत नाही, कारण शेवटी आपण सगळे भारतात राहतो. परंतु एका राज्यामध्ये येणारे प्रकल्प त्या राज्यातले थांबवायचे आणि दुसऱ्या राज्यात जायचं, अशा पद्धतीचं तरी कुणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये.